राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरून बरीच राजकीय चर्चा झाली. आता त्या 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत राजकारण झाल्याची सुद्धा चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सूचक वक्तव्य केलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय आज घेतलेला. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला होता. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते 3 दिवस मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर समोर तळ ठोकून बसले होते. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत पवारांनी राजीनामा मागे घेतला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरंच राजकारण रंगल्याची चर्चा होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हे सूचक वक्तव्य केलंय. शरद पवार साहेबांनी एक वादळ निर्माण त्यांच्या राजीनाम्याने झालं, ते वादळ त्यांच्याच राजीनामा मागे घेण्याने शांत झालं आणि बरेच लोक देव पाण्यात घालून बसलेले होते की जे होतंय ते तसंच व्हावं. पण आम्ही सगळे आग्रह केल्यानंतर पवार साहेबांनी आपला निर्णय बदलला आणि एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा नव्याने करायचं आम्हा सर्वांचा निर्धार आहे. मीडियातनं जे आम्ही हुंदक्या हुंदक्यानी जयंत पाटील रडताना पाहिलं होतं, त्यामुळे पवारसाहेब पुन्हा अध्यक्ष नसते तर वाताहत झाली असती हे खरं आहे. परंतु दुसरी बाजू आहे, आताही पडद्यामागे वाताहतच आहे येणाऱ्या काळामध्ये ते दिसून येईल. केवळ अजितदादा पवारांना दाखवायचं होतं की हा पक्ष शरद पवारांचा आहे, अजित पवारांचा नाही. अजितदादांना सबक शिकवायची होती. मला वाटतं तेवढ्यासाठीच हा 3-4 दिवसाचा ड्रामा झालाय असं माझं मत आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर 3 दिवसातील घटनाक्रमावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील मतभेद उघड झाले होते. अरे वेड्यांनो, तुम्ही विनंती करू शकता. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक नेते आणि कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रही होते, पण पक्षातील काही नेत्यांनी वेगळा सूर आळवला होता. पवारांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य असल्याचा युक्तिवाद या नेत्यांनी केला होता. मात्र बहुतेक नेते आणि कार्यकर्त्यांना तो युक्तिवाद मान्य झाला नाही आणि त्यामुळेच पवारांना राजीनामा मागे घ्यावा लागला. मला आनंद आहे की पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघपणाने पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेब जर नसते तर अनेक प्रश्न तयार झाले असते, बाजूला गेले असते तर, पण ती आता शक्यता काही प्रमाणात मावळलेली आहे असं मी समजतो. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. तसंच पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवणारे ते नेते कोण याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.